अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूवर्स आणि 60,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात आज 4 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. खानापूर, कडेगाव, शिराळा आणि कवठेमंकाळ तालुक्यात सापडले कोरोनाबाधित. आज खानापूर, कडेगाव, शिराळा आणि कवठेमंकाळ या 4 तालुक्यात प्रत्येकी 1 असे 4 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. हे सर्वच रुग्ण मुंबई येथून आल्याची माहिती नोडल अधिकारी संजय साळुंके यांनी दिली. खानापूर तालुक्यातील सुलतानगादे येथे 57 वर्षीय महिला, कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथील 36 वर्षीय पुरुष, शिराळा तालुक्यातील करंगुळी येथील 33 वर्षीय पुरुष तर कवठेमंकाळ तालुक्यातील लांडगेवाडी येथील 8 वर्षीय मुलगी असे एकूण 4 जण कोरोनाबाधित आहेत. या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.